नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र। ब्रह्मांड सिद्धी ॲस्ट्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या चॅनलमध्ये आता आपण वास्तूसंदर्भामध्ये काही नवीन माहिती घेणार आहोत। त्यानुसार आपण वास्तूमध्ये दिशा कशा प्रकारे नेमकी शोधायची, कशा प्रकारे होका यंत्राचा वापर करून ज्या 8 दिशा आहेत त्या 8 दिशा नेमक्या कशा प्रकारे आपण शोधायच्या असतात किंवा कशा प्रकारे त्या लोकेट करायच्या, कुठून लोकेट करायच्या, या संदर्भातला एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे। त्यानंतर आता आपण प्रत्येक दिशा आणि उपदिशा, म्हणजे मुख्य दिशा आणि उपदिशा या संदर्भातले सुद्धा व्हिडिओ तयार करत आहोत। तर या श्रेणीमध्येच पूर्व दिशेसंदर्भातला आपला एक व्हिडिओ झालेला आहे। आत्ता या व्हिडिओमध्ये आपण उत्तर दिशेसंदर्भात विचार करणार आहोत। उत्तर दिशा, त्याचं महत्त्व, त्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते, त्या दोषांवरचे, त्या दोषांमुळे मिळणारे परिणाम आणि तसंच त्या दोषांवरचे उपाय, या सर्व संदर्भात आपण विचार या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर उत्तर दिशा ह्या उत्तर दिशे, जर का तुमच्या वास्तूमध्ये उत्तर दिशा चांगली असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे सगळे आर्थिक सुबत्ता आणणारी ही दिशा आहे की जी सर्वांनाच प्रिय असते। तर सर्वात प्रथम आपण बघू की या उत्तर दिशा, ही जी उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेमध्ये तत्व कोणतं असतं। कारण आधीच मी सांगितलं आहे की सर्व दिशांमध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची तत्व असतात। जी 5 तत्व आपण पाहतो ती 5 तत्व प्रत्येक दिशांमध्ये असतात। ती 5 तत्व आपल्या सर्वांनाच माहिती आहेत, अग्नी, पृथ्वी, जल, वायू आणि आकाश। ही 5 तत्व या वास्तूमधील सुद्धा वेगवेगळ्या दिशांमध्ये आपल्याला पसरलेली दिसून येतात। आणि वास्तूचे जे उपाय असतात, की वास्तू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ही 5 तत्व आहेत, ह्या 5 तत्वांचा आपण साकल्याने विचार करून त्यामध्ये त्यांचा बॅलन्स करत असतो, म्हणजेच आपण उपाय करत असतो। तर समजा तुमचं ही जी उत्तर दिशा आहे, या उत्तर दिशेमध्ये जे तत्व आहे हे तत्व जलतत्व आहे। उत्तर दिशेचं तत्व हे जलतत्व आहे। त्याचप्रमाणे या दिशेवरती चंद्र आणि गुरु हे जे दोन ग्रह आहेत, हे दोन ग्रह अंमल करतात। ज्योतिषशास्त्राप्रमाणे चंद्र हा मनाचा कारक आहे आणि गुरु हा संपत्तीचा कारक आहे। त्यामुळे या दोन्ही ग्रहांशी संबंधित किंवा या दोन्ही ग्रहांचे कारकत्वाशी संबंधित जे काही गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी आपल्याला या उत्तर दिशेमधून मिळत असतात। आता त्यात गोष्टी कोणत्या आहेत? तर साधारण उत्तर दिशेमधून आपल्याला संपत्ती, सुख, धन, ऐश्वर, त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे आर्थिक लाभ, पैसा, घर, बंगला, गाडी, आभूषण, उत्तम भोजन मिळू शकतं। किंवा ज्यांची उत्तर दिशा चांगली आहे, शुभ आहे, त्यांना याचा लाभ अगदी सहज होतो। तसंच या घरामध्ये किंवा या वास्तूमध्ये राहणाऱ्या ज्या राहणारा जो स्त्री वर्ग आहे तो सुद्धा उत्तम गृहिणी असतो। म्हणजे घरातला सर्वांचं ती व्यवस्थित करणारी असते, सर्व घरामध्ये तिचं लक्ष चांगलं असतं, ती स्वयंपाक फार चांगला करू शकते आणि ह्या गृहिणीला सुद्धा बाकी सर्व जे लाभ असतात, म्हणजेच वस्त्र, त्याच्यानंतर सोनं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एन्जॉईंग मेंटॅलिटीशी संबंधित, त्या सर्व गोष्टी त्यांना या जर का तुमची उत्तर दिशा चांगली असतील तर निश्चितपणे मिळतात। काही ठिकाणी या दिशांमध्ये, ही जी उत्तर दिशा आहे, यामध्ये दोष सुद्धा आढळून येतात। आता हे दोष कोणकोणत्या प्रकारचे आहेत त्या संदर्भात सुद्धा माहिती घेऊ। तर पहिल्यांदा जर तुमची उत्तर दिशा बंद असेल, लक्षात घ्या मित्रांनो की पूर्व आणि उत्तर दिशा ह्या सर्वात शुभ समजल्या जातात। उत्तर दिशा ही सुद्धा शुभ समजली जाते, तर त्यामुळेच ही उत्तर दिशा मोकळी असणं गरजेचं आहे। मोकळी म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अवजड फर्निचर असायला नको। त्याचप्रमाणे उत्तर दिशेची जर तुमचं उत्तर दिशेला जर तुमची भिंत असेल तर त्या ठिकाणी जास्त प्रमाणात खिडक्या असणं आवश्यक आहे। तर त्या खिडक्या असल्या तर उत्तर आणि दक्षिण दिशेचा जो चुंबकीय प्रभाव आहे की जो शुभ आहे तो तुम्हाला जास्त प्रमाणात मिळून जातो। तसंच हा जो उत्तर दिशा आहे त्यामध्ये दुसरा जो दोष आहे तो आहे, समजा उत्तर दिशेला शौचालय असेल, उत्तर दिशेला शौचालय असेल तरी सुद्धा त्याचे बिकट असे परिणाम मिळतात। आता ते कोणत्या प्रकारचे आहे ते आपण दोषांच्या संदर्भात किंवा दोषांचे जे परिणाम असतील त्या संदर्भात निश्चित बघू। तसंच उत्तर दिशेला जर तुमचं किचन असेल, आता किचन म्हटल्यावर तिथे अग्नितत्व आलंच, मगाशी सांगितल्याप्रमाणे उत्तर दिशेला जलतत्वाचं प्रमाण असावं हवं आणि या जलतत्वात समजा अग्नितत्व आलं तर ते नक्कीच एकमेकांना क्लॅश करतं, विरोधात जातं आणि त्याचे अगदी विचित्र परिणाम आपल्याला मिळू शकतात। तर याचा दुसरा पुढचा जो भाग आहे की दक्षिण दिशे, उत्तर दिशेच्या समोरील जी दिशा आहे दक्षिण दिशा,
ही दक्षिण दिशा समजा मोकळी असेल, दक्षिण दिशा तुम्हाला माहितच असेल की दक्षिण दिशा ही अशुभ आहे, त्यामुळे ही दिशा बंद असणं गरजेचं आहे. परंतु ती समजा मोकळी असेल किंवा त्या दिशेला टेरेस असेल, तर तिथून सुद्धा जे निगेटिव्ह ऊर्जा आहे, नकारात्मक जी ऊर्जा आहे, ती जास्त प्रमाणात येऊन उत्तर दिशेचे जे शुभत्व आहे ते कमी करू शकते. दक्षिण दिशेची विकट देवता आहे, ती विकट देवता उत्तर दिशेतल्या शुभ परिणामांचा पूर्णपणे नाश करून टाकते. तर अशा प्रकारे उत्तर दिशेला तुमचे आता सांगितल्याप्रमाणे काही दोष असतील तर त्याचे निश्चित परिणाम तुम्हाला मिळू शकतात. आता हे परिणाम कुठल्या प्रकारचे असतात? सर्वात पहिला जो परिणाम असतो तो म्हणजे त्या घरामध्ये राहणारा जो स्त्री वर्ग असतो त्यांच्या ऋतुचक्रावर याचा उत्तर दिशेतल्या अशुभ गोष्टींचा अतिशय वाईट परिणाम होतो. त्यांच्या ऋतुचक्रावर, त्यांच्या शरीरामध्ये गाठी होणं, स्तनाच्या संदर्भातले कर्करोग हे सुद्धा त्याचंच द्योतक आहे. तसंच ह्या तत्वामध्ये समजा हे जे तत्व आहे, हे तत्व उत्तर दिशेतलं जे जलतत्व आहे, हे जलतत्व जास्तही होता कामा नये. कारण प्रत्येक राशीची तत्व आहेत, ही तत्व जेवढं आहे तेवढ्याच प्रमाणात असणं गरजेचं आहे. ते कमी असेल तरी त्रासदायक असतं, जास्त असेल तरी त्रासदायक असतं. तर समजा हे जे तत्व आहे, हे तत्व जास्त प्रमाणात असेल, म्हणजे उत्तर दिशेला जलतत्वाचं प्रमाण वाढलेलं असेल, तर ती जी व्यक्ती आहे, त्या घरातल्या ज्या व्यक्ती असतात त्या मनाने थोड्याशा हळव्या असतात, छोट्या मोठ्या गोष्टीचं लवकर टेन्शन घेणाऱ्या असतात, भयभीत होणारे असतात, त्यांचं मन छोट्या मोठ्या संवेदनांनी कंपित होण्यासारखं असतं. म्हणजे मनाचा जो कॉन्फिडन्स जो असतो, आत्मविश्वास असतो, हा त्यांच्यामध्ये तसा दिसत नाही आणि कायम थोडेसे भयग्रस्त असण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मानसिक रोग किंवा मानसिक तणावाखाली हे माणसं लवकर जातात. ईर्ष्या, वासना हे सुद्धा अशा प्रकारच्या मनस्थितीचे परिणाम आहेत. तर उत्तर दिशेला समजा दोष असतील तर अशा प्रकारचे वाईट परिणाम आपल्याला मिळू शकतात. आता यावरचे उपाय कोणकोणते आहेत? सर्वात पहिला उपाय म्हणजे जर तुमच्या उत्तर दिशेला भिंत असेल तर त्याला जास्तीत जास्त खिडक्या असतील तर त्या अतिशय चांगल्या. कारण उत्तर दिशेकडून येणारं जे शुभ परिणाम आहेत किंवा ज्या शुभ लहरी आहेत, त्या शुभ लहरी अगदी सहजपणे तुमच्या घरापर्यंत येतात किंवा घराच्या आतमध्ये येतात. तसंच उत्तर दिशेच्या ठिकाणी तुम्ही सफेद मार्बल लावू शकता. जे फ्लोरिंग आपण म्हणतो ते आपण तुम्ही उत्तर दिशेला सफेद रंगाचं लावू शकता. तसंच स्फटिकाचा वापर करू शकता. जर का तिथे जलतत्व नसेल तर जलतत्व म्हणून एखादा फिश टँकसुद्धा ठेवू शकता किंवा वॉटर बॉडी. आजकाल जे पाण्याचं जे कारण जे म्हणतो तशा प्रकारचा वॉटर बॉडीसुद्धा तुम्ही तिकडे ठेवू शकता. त्याचप्रमाणे सफेद रंग किंवा चांदी, धातूमध्ये चांदी ही सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा जमिनीखाली पुरू शकता. तसंच मोती ह्या रत्नाचा सुद्धा प्रयोग त्या ठिकाणी तुम्ही करू शकता की जेणेकरून त्या ठिकाणचं जे तत्व आहे या तत्वामध्ये तुम्हाला वाढ करता येईल. तर अशा प्रकारे तुमच्या वास्तूच्या उत्तर दिशेला काही त्रास असतील किंवा काही दोष असतील तर त्यावरती तुम्ही उपाय करून हे दोष बऱ्याच प्रमाणात कमी करू शकता. तर मित्रांनो, हे होतं उत्तर दिशेसंदर्भातलं संपूर्ण विचार. हा जो विचार आहे, हा विचार तुम्हाला कसा वाटला या संदर्भात खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि तुमच्या वास्तूमध्ये सुद्धा उत्तर दिशेच्या संदर्भात असे काही ज्याला आपण दोष म्हणतो असे दोष असतील तर त्यावरती नक्की तुम्ही काम करा. त्याचे परिणाम तुम्हाला निश्चित तुमच्या घरामध्ये जाणवत असतील आणि जे उपाय सांगितले ते सुद्धा उपाय निश्चित करून बघा. आपला हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपला कसा वाटला या संदर्भात नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे ब्रह्मांड सिद्धी ॲस्ट्रो, त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.